आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अनिलराव यादव लवकरच गोकुळचे संचालक तर अशोकराव मानेंना आच्छेदिन. आमदार हळवणकर, शिरोळ तालुक्यात परिवर्तन नंबर एकचा पक्ष भाजप. अनेक दिग्गजांच्या भाजपा प्रवेशाने शिरोळ तालुक्यात भाजप नंबर वन ठरला आहे. भाजपाला आणखी बळकटी आणण्यासाठी लवकरच भाजपचे नेते अनिलराव यादव गोकुळचे संचालक होतील, तर अशोकराव मानेंना आच्छेदिन आले असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश हळवणकर यांनी केले. शिरोळ तालुक्यातील दिग्गजांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यात परिवर्तन झालं. यामुळे तालुक्यातील राजकारणात पक्षाचा विचार आता विश्वासात घेतल्याशिवाय तालुक्याचे राजकारण होणार नाही. अनिलराव यादव, अशोकराव माने, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, रामचंद्र डांगे, धनाजीराव जगदाळे, विजय भोजे यांच्यासह दिग्गज मंडळींनी पक्षात प्रवेश करून तालुक्यात भाजपाला नंबर वन बनवलं आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंतचे पदाधिकारी शिरोळ तालुक्यात झाले आहेत. पक्षाला आणखीन बळकटी आणण्यासाठी लवकरच भाजपचे नेते अनिलराव यादव गोकुळचे संचालक होतील, तर अशोकराव माने जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यांच्या सुनबाई जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा झाल्या. आमदारकीसाठीही त्यांचे नाव पुढे येत आहे, त्यामुळे त्यांना आच्छेदिन आले आहेत. पाहूया काय म्हणाले आमदार हळवणकर. लवकरच तुम्हाला बातमी, अनिलराव यादव हे कोल्हापूर जिल्ह्याच्या गोकुळ दूध संघावर संचालक झाले आणि हे कुणाच्या मेहरबानीवर नाही, हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या आशीर्वादाने होणार आहे. त्यामुळे कुणाच्याही गटात नाही, भारतीय जनता पार्टीच्या कोट्यात नाही, त्यामुळे काही अडचण नाही. जसे छत्रपती संभाजी महाराज खासदार झाले, तसं पुढचे आमदार आपल्याला अनिलराव यादव या शिरोळचे आमदार करायचे. दिनकरराव यादवांच्या वेळेचा काळ आपल्याला पुन्हा एकदा आठवायचा आहे. त्यामुळे हे तीन दलित दुबळ्यांचं संघटन करणाऱ्या दिनकररावांचं स्वप्न आणि त्यांच्या घरामध्ये ही आमदारकी पुन्हा एकदा डौलानी शिरोळ तालुक्यातल्या जनतेने आणून द्यायचे. भाजप कुठेही कमी पडणार नाही हा शब्द मी या निमित्ताने, सगळ्यात मोठं पद भारतीय जनता पार्टीमध्ये, लक्षात ठेवा. नेता येतो आणि नेता जातो, पण कार्यकर्ता अजरामर आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होणं ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि गावात फिरताना लाज वाटायची गरज नाही, पूर्वी आम्हाला लाज वाटायची, अरे हे हम दो हमारे दो की पार्टी आहे, हे नवीनच डिझाईन कुठला आलंय म्हणायचे, त्यांचं काय देशात नाही, गावात नाही, गल्लीत नाही, यांना कोण पुत्र विचारतोय असं म्हणायचं. आता तशी परिस्थिती आहे का? 185 पंच, 18 सरपंच, 3 जिल्हा परिषद सदस्य या शिरोळ तालुक्यातली आज क्रमांक एक ची पार्टी जर कुठली असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे आमच्या विरोधामध्ये हे सगळे दुकानदार एकत्रित आले. नदीला महापूर आल्यानंतर एका फांदीवर उंदीर, मांजर, साप आणि मंगूस एकत्रित असतो का नाही? त्यांना लक्षात येत आहे आता भांडलो तर बुडून मरीन, आणि ती तर माणसं आहेत, ती तर टगे आहे, त्यांना लक्षात आलंय. तर आता मोदी आणि फडणवीस पुन्हा आले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आलेलं आहे. तर तिकडे कोण जायलाच तयार नाही. काँग्रेस पार्टीचं कार्यालय कुलूप लावण्यात आलेलं आहे. स्वाभिमानी संघटनेला काही कामच राहिलेलं नाही. कधी FRPचा भाव मिळाला आहे, 70 दिनचा फॉर्म्युला झालाय, मोदीने आता बबर स्टॉक केलाय, FRP देणार नाही, त्याचं गाळप परवाना देणार नाही, FRP देणार नाही, त्याला जेलमध्ये घालणार. आता काय काम राहिलंय? काही उद्योग राहिलेला नाही. आणि यांचा धंदा काय? कुठलाही प्रश्न सुटला नाही तर यांचं बॅनर चालणार. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी पार्लमेंटमध्ये काही बोलायचं? ते बिल किंवा कायदा बदल करण्याचा अधिकार फक्त देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठरवलं तरच कायदा बदलेल. आता हमी भाव ठरला, ड्रीप सिंचन योजना ठरली, शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेज ठरले, सगळ्या भाजी मंडई आहेत त्या ऑनलाईन केल्या, भावांतर योजना जाहीर केली. आता शेतकऱ्याचा विषय कुठला त्या पार्लमेंटमध्ये निघायचा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे कुठल्याही आंदोलनामध्ये लोक यायला तयार नाही. एक कॅन घ्यायचं, वतायचं टीव्हीला फोटो, एक टोमॅटोची बुट्टी घ्यायची, वतायची फोटो. कुठला शेतकरी, जो शेतकरी राजा आहे, आपल्या जमिनीमध्ये पिकवलेलं अन्नधान्य रस्त्यावर कधी फेकत नाही, लक्षात ठेवा. त्याला शेतकरी म्हणत नाहीत, मीडियाला फोटो येण्यासाठी करणारी ही नौटंकी असते, लक्षात ठेवा. शेतकरी खरोखर ज्यावेळेला आंदोलनामध्ये असतो त्यावेळेला शेतकऱ्याची कर्जमाफी सारखा निर्णय घ्यायचा असतो. शेतकऱ्याला अडचण असते त्यावेळेला पार्लमेंट आणि देशाने कायदे करायचे असतात. आणि हे सगळं सरकार, जसं अटलजींचं सरकार आपलं गेलं परफेक्शनवर गेलं,
आणि म्हणून हे परफेक्शन जे तयार करायचं चाललंय त्या भूल छाच्यामध्ये कुणीही पडता कामा नये आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी कम्युनिकेशन केलं पाहिजे. सवर्ण दलितांच्या मध्ये भांडणं लावण्याचा उद्योग करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त मतासाठी नाव घेतलं काँग्रेसवाल्यांनी, पण मरणोत्तर भारतरत्न किताब त्याला दिला गेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे कायदा मंत्री झाले, या देशाला संविधान दिला, पण हा विद्वान माणूस पार्लमेंटमध्ये येऊ नये यासाठी भंडाऱ्यामध्ये पंडित नेहरू प्रचाराला गेले. त्या काँग्रेसवाल्यांनी कधीही दलितांना माफ करता कामा नये, कारण पार्लमेंटमध्ये जाण्याचा मार्ग हा काँग्रेसवाल्यांनी रोखला. यांना भारतरत्न दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केव्हा, ज्यावेळी जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी त्यात सामील झाली, त्यावेळेला मरणोत्तर भारतरत्न किताब हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने दिला. काँग्रेसवाल्यांना बाबासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. इंदू मिलच्या जागेवर स्मारक करून 40 वर्ष समाज लढत, लाट्या खाट्या खाल्ल्या, तुरुंगामध्ये गेले, पण कधीच हा निर्णय त्यांनी केला नाही. देशाच्या पंतप्रधानांनी 4000 कोटीची मुंबईच्या इंदू मिलची जागा, देशाचे प्रधानमंत्री झाल्या झाल्या एका पट्ट्यामध्ये दलित बांधवांना त्या ठिकाणी समर्पित केली. जी शिक्षणाची दारं बंद झाली ती कुणामुळे झाली, या अवस्थेला जबाबदार कोण? यशवंतराव चव्हाणांच्या पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले, दोन अपवाद सोडले, तर सगळे मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. डीवाय पाटील भारती विद्यापीठ त्या शिक्षण संस्थांमध्ये इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची मुलं तयार होतात, तिथं मराठा समाजाला येण्यासाठी दरवाजे बंद. त्या संस्था कुणाच्या ताब्यामध्ये? त्या संस्था काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यामध्ये. म्हणजे शिक्षणाची दरवाजे बंद झाले, कुठल्याही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हे करता आलं नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 65 वर्षानंतर मराठा आणि अन्य समाजाच्या शिक्षणाची बंद झाली दारं, 6.5 कोटी 600 कोटीची फी मागासवर्गीयांच्या एवढी फी, ती सरकार भरण्याचा निर्णय केला आणि या वर्षाची सगळीच्या सगळी फी सरकारनं भरली आणि शिक्षणाची बंद झालेले दरवाजे हे देवेंद्र फडणवीसनी उघडले. या मराठा मुख्यमंत्र्याला जमलं नाही, ते एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं, माझ्याच्या सुद्धा लक्षात आलं. आता मराठा समाजाबरोबर अन्य समाज आहे, जैन समाज आहे, लिंगायत समाज आहे, लोक जातीपातीचं राजकारण करतात. मी जैनाचं, मी मराठ्याचं, मी तेलाचं, मी तांबळ्याचं, मी लिंगायत, पण यांच्या उत्थानासाठी भविष्यासाठी काही करत नाही. ही पूर्व बेरोजगार झालेले आहेत, यांच्या हाताला रोजगार द्यायचे असेल मोदींची मुद्रा योजना आहे, फडणवीसांची अन्ना साहेब आर्थिक विकास महामंडळाची योजना आहे. 10 तारखेला मी त्याचा मेळावा घेतला इचलकरंजीमध्ये, पण जरा असा गुबगुबीत दिसला पाहिजे, पाचशे सगळे टवटवीत दिसले आणि टाकी प्रवाहांची तब्येतच दिवसे दिवसाची, त्यामुळे जरा तुम्हाला दूध मलई काय बाबा, त्याच्यावरती होणार नाही बाबा.